नमस्कार, बीसीएन न्यूजच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये मी क्षितिजा आपणा सर्वांचं स्वागत करते. वर्ध्याची ही स्पेशल रिपोर्ट आहे, आपण बघूया काय नेमकं यामध्ये आहे. वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे हिंगणघाट शहरासह तालुक्यांच्या काही भागात पुराचा विळखा होता. अशातच अनेक लोक घरात तर कोणी शेतामध्ये अडकले होते. अचानक पुराचं पाणी वाढल्याने अनेक लोक अडकले. पूरस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक अधिकारी कामाला लागला आणि तब्बल 680 लोकांना हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्याच्या वेगवेगळ्या भागातून रेस्क्यू केलाय. बघूया स्पेशल रिपोर्ट. अशातच हिंगणघाट तालुक्याचे तहसीलदार सतीश मासाळ यांनी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांच्या मार्गदर्शनात रात्रीच्या दरम्यान शहरातील नदीकाठच्या परिसरातील लोकांना रेस्क्यू करत घरामधून बाहेर काढत सुरक्षित स्थळी हलविले. त्यामुळे मोठी हानी टळली. शहर पाण्याच्या विळख्यात सापडलं. महाकाली नगरी स्वतः पाण्यात उतरून पाण्याचा वेढा असलेल्या जवळपास 20 ते 25 घरातून 40 ते 50 लोकांना रेस्क्यू केलं. ही कामगिरी संपवीत तात्काळ तालुक्यातील कानोली येथे 3 गावांना पुराचा विळखा होता. यावेळी NDRF च्या चमूसह प्रत्यक्ष कमरेवर पाण्यातून पूर पार करीत बोटी मधून जात 3 गावांच्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढलं. या दरम्यान सरपटणाऱ्या गोमेने त्यांना बोटी मध्ये सावा घेतला. त्यावेळी त्यांना खूप वेदनेचा सामना देखील करावा लागला. पण कर्तव्यापासून तहसीलदार सतीश मासाळ ढळले नाही. हतबल न होता लोकांना रेस्क्यू करताना अधिकाऱ्याच्या पायाला जखमा देखील झाल्या. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांसाठी काम केलं. त्यामुळे प्रशासनात सर्वत्र तहसीलदार सतीश मासाळ या अधिकाऱ्याचं कौतुक होत असून जिल्ह्याचं नाव अधिकाऱ्याने राज्यात लौकिक केलंय. अशा अधिकाऱ्याला BCN न्यूज चा सलाम. रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं त्यावेळी सतत फोन येत होते की कानोली हे जे गाव आहे ते जवळबाजूनी पुराच्या पाण्याने वेढलं गेलेलं आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास 450 कुटुंब तिथे अडकलेले होते. तर त्या लोकांच्या रेस्क्यूसाठी आम्ही तिथे पोहोचलो. तथापि वेढा असल्यामुळे तिथे रस्त्याने जाणे शक्यच नव्हतं. तोपर्यंत SDRF ची टीम महाकाली नगरी येथे दाखल झाली होती आणि तिथल्या रेस्क्यूचं ऑपरेशन आटोपताच माझासाहेब पुन्हा त्या टीमसोबत कानोली गावाच्या याच्यापर्यंत जिथे पुराने वेढा पडला होता तिथपर्यंत पोहोचले आणि त्यानंतर बोटीने त्या गावामध्ये जावं लागलं जुन्या वस्तीमध्ये. तर तिथे ते स्वतः बोटीने गेले आणि त्यांनी तिथे कानोली गावामध्ये उपस्थित राहून तेही रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडलं. प्रशासनातील प्रत्येक घटक म्हणजे माननीय जिल्हाधिकारी महोदयांपासून प्रत्येक जण फील्डवरती होतेच म्हणजे अगदी स्थानिक नागरिकांची मदत झाली. हिंगणघाटवरून BCN न्यूज करता रवी येणोरकर.